नमस्कार, मी सीमा. किरातच्या या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या भागात आपण बॅरिस्टर नाथपेई यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. सारच काही संपलं नाही अजून अशी धारणा बाळगणाऱ्या आणि त्यासाठी धडपडणाऱ्या सर्वांना समर्पित केलेलं पुस्तक म्हणजे बॅरिस्टर नाथपेई असाही एक लोकनेता, डॉक्टर विद्याधर करंदीकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक. आजच्या पिढीला बॅरिस्टर नाथपेई अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचं काम या पुस्तकानं केलेलं आहे. अवघ्या 49 वर्ष आयुष्य लाभलेल्या नाथपेईंनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. वेंगुर्ला येथे जन्मलेल्या नाथपेईंनी देशाचं प्रतिनिधित्व करताना कोकणचा मतदारसंघ निवडला. यातच त्यांच्या व्यक्तिमत्वातील विशेष पैलू आपल्याला दिसून येतात. राजकारणातील आदर्श दुर्मिळ होत चाललेल्या आजच्या काळात बॅरिस्टर नाथपेई समजून घेणं हे खूप आवश्यक वाटलं. म्हणूनच डॉक्टर विद्याधर करंदीकर लिखित बॅरिस्टर नाथपेई असाही एक लोकनेता आपण ऐकणार आहोत किरातच्या या यूट्यूब चॅनलवरून. देश ब्रिटिशांच्या ताब्यात असताना नाथपेईंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला होता. देश स्वतंत्र झाला की अन्याय संपतील असं त्यांना वाटलं होतं, पण ते तसे संपले नाहीत. अन्यायाच्या प्रतिकारासाठी लढणाऱ्या नाथपेईंना स्वतंत्र भारतातही तुरुंगवास घडला. निमित्त झालं सीमाभागातील आंदोलनाचं. बेळगावजवळच्या सीमाभागातील खानापूर तालुक्यातील इदलहोंड या गावी कर्नाटकमधील म्हणजे तत्कालीन म्हैसूर राज्यातील पोलीस सारा वसुली जप्तीसाठी गेले आणि मराठी कुटुंबांवर जबरदस्ती करू लागले. या जबरदस्तीला बळवंतराव सायनाक आणि राम आपटे या सहकाऱ्यांसह नाथपेईंनी विरोध केला. या प्रकरणी नाथपेईंना 4.5 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. भाषावार प्रांतरचना हे सूत्र निश्चित झाल्यानंतर मराठी समुदायाला महाराष्ट्रात राहावंसं वाटणं हा त्यांचा न्याय हक्क ठरतो. या न्यायहक्काच्या लढ्यात नाथपेईंना तुरुंगवास घडला. या तुरुंगवासात नाथपेईंनी बोरिस पास्टरनाकची डॉक्टर झिव्यागो ही कादंबरी आणि मुंशी प्रेमचंदांचे कथासंग्रह वाचले. उपनिषदांचा अभ्यास केला. राजकारणाच्या धकाधकीत आपलं कलासक्त मन नाथपेईंनी कोमेजू दिलं नाही. 1960 साली केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वेळी बॅरिस्टर नाथपेई यांनी लोकसभेत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भूमिकेच्या विरोधात केलेलं भाषण हे त्यांच्या सर्वोत्कृष्ट भाषणांपैकी एक मानलं जातं. 1957 साली जो संप नाथपेईंनी कौशल्यानं टाळला होता तो 1960 साली करावाच लागला. सरकारनं दिलेली आश्वासनं पाळलेली नव्हती. कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित होत्या. या संपाबाबत जेव्हा लोकसभेत चर्चा झाली तेव्हा संपाच्या नेत्यांना पंडित नेहरूंनी अवखळ, बालिश आणि बेजबाबदार ठरवलं. संप नेत्यांना धड घोड्यावर बसता येत नाही आणि ते वाघावर आरूढ व्हायला निघाले आहेत असाही शेरा पंडित नेहरूंनी मारला. आता ते सत्ताधीश होते आणि म्हणून काहीही म्हणण्याचा जणू त्यांना अधिकार होता. याच पंडित नेहरूंनी 1926 साली ब्रिटिश मजुरांची दयनीय अवस्था बघून आपल्या डोळ्यात अश्रू उभे राहिले असे पूर्वी लिहिले होते. नाथपेईंनी आपल्या भाषणात 1926 सालचे नेहरू खरे की 1960 साली कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढणारे नेहरू खरे असा प्रश्न उपस्थित केला. पंडित नेहरूंच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ नाथपेईंनी दिलेला असल्यामुळं सर्व सभागृह अंतर्मुख झालं. नाथपेईंच्या संसद सदस्य म्हणूनच्या कामगिरीची नोंद पंडित नेहरू यांनी घेतली. मॉस्कोला भरलेल्या जागतिक पार्लमेंटरी परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून नाथपेईंची निवड पंडित नेहरूंनी केली आणि नाथ या परिषदेला जाऊन आले. नाथपेईंचा उल्लेख पंडित नेहरू अ जंटलमन पॉलिटिशियन म्हणजेच सभ्य राजकारणी असा करीत असत. त्याकाळी राजकारण अगदीच सवंग बाजारू झालेलं नव्हतं. बरीच हिरवळ शिल्लक होती.
त्या काळातला हा महिमा आहे, तो काळाचाही महिमा आहे. 26 मे 1961 रोजी कोकणात प्रचंड मोठं वादळ झालं. दक्षिण रत्नागिरी म्हणजे आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला या वादळाची मोठी झळ बसली. चक्रीवादळामुळे घरांवरची कौलं उडाली, मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले, घरं पडली. मुसळधार पावसामुळे सर्वत्र चिखल झाला, रस्ते बंद झाले, बोट वाहतूक थंडावली. रेल्वे त्या काळी नव्हतीच. संपूर्ण जिल्ह्याला एखाद्या दुर्गम बेटाची अवकळ आली. नातपैना हे कळताच ते तातडीनं आपल्या मतदारसंघात आले. मैलोन मैल पायी चालत ते आपल्या मतदारांच्या घरी गेले, त्यांना भेटले. झालेल्या नुकसानाचा त्यांनी अंदाज घेतला, आवश्यक त्या नोंदी घेतल्या. राज्य आणि केंद्र सरकारकडे सर्व माहिती पोहोचवून पीडितांना कोणताही आपपरभाव न ठेवता मदत मिळवून दिली. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि किरात चॅनलच्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा.